ब्युटी पार्लर निघालेली. त्या महिलाने काय केलं होतं, एकदा ते दारू पितात ना नवरे दारू प्यायला लागले तर त्यांनी दारूचं दुकान बंद करायला लावलं, मोर्चा काढला महिलाने, म्हणजे दारूचं दुकान बंद. मग त्या नवऱ्यालाही राग आला, म्हणजे आम्ही पण ब्युटी पार्लर बंद करतो पाहू, म्हणजे यांचं खरं सौंदर्य उघडच करून दाखवत काय, म्हणजे ते येता जाता ब्युटी पार्लर ब्युटी पार्लर. त्या सौंदर्याच्या वासना असतात, सौंदर्याच्या वासना असतात माणसाच्या, ते नाना प्रकारच्या देहाच्या वासना खाण्यापिण्याच्या वासना असतात. काय 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 माणसाला खावंच वाटतं, झोपेपर्यंत झोपेपर्यंतही माणसाला खावंच वाटतं. झोपल्यावर जर एखादी म्हणतं जरा उठता का, जरा चहा होता गरम गरम, झोपायच्या टायमाला जर एखादी जायला अर्धा कप घ्यायचा होता, अर आना काय होतं, मी आता पडलो होतो पण आता तुम्ही चहाचं नाव काढलं. चहाचं तर एवढा पराक्रम आहे, भजन ना भजन जर असलं ना तर आमच्या गावाकडे लोक भजन करतात तर अर्धा एक घंटे नुसत्या कंपाशी वाजवते, चहा टाकीत नाही बरं त्या खोलीमधल्या कंपाशी नुसते वाजवत राहते. मी म्हणलं असं काम करा तुम्ही, चहा करीत नाही नुसत्या कपाशी कर, म्हणजे तुम्हाला माहीत नाही महाराज कपाशाचा आवाज जर भजने लोकांच्या कानावर गेला ना भजन लगेच रंगत, म्हणजे कपाशाच्या आवाजात एवढं सामर्थ्य चहात किती असेल तुम्ही विचार करणार. ह्या सगळ्या माणसाच्या खाण्यापिण्याच्या वासना आहेत, अनेक प्रकारच्या वासने, का नाही वासना आवरली आणि वासनेनं जन्म घ्यावा लागतो, हो जन्म घेणे लागे वासनेचा. म्हणून माणसाच्या ह्या चार गोष्टी चुकतात जीवनामध्ये, तो याच्यात अडकून जातो, भगवंताची शरणागती करत नाही. तुकोबाराय म्हणतात देवा मी सगळं काही विचार करून पाहिलं, तुमच्याशिवाय शरणागत जाण्यासाठी कोणतंच स्थान नाही, म्हणून तुझं विनं कोणा शरण जाऊ नारायणा. मी जिकडे तिकडे पाहिले तिथं कोणी मला असं वाटत नाही की आपण सर्वस्व त्याला शरण जाऊ म्हणून. ती गोष्ट महाराज दुसऱ्या कडव्यामध्ये सांगतात, ऐसा न देखे मी कोणी दुजाती त्रिभुवनी, ऐसा न देखे मी कोणी ऐसा न देखे मी ऐसा न देखे मी कोणी दुजाती ही त्रिभुवनी. शरण जाण्याच्या मागचं कारण तुकोबारांनी म्हटलं हे ज्ञानाची शरणागती आहे, की देवा मी तुम्हाला का शरण येतोय, कारण ऐसा न देखे मी कोणी दुजाती ही त्रिभुवनी, त्रिभुवनामध्येही तुमच्यासारखं कोणी नाही, तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत म्हणून मी तुम्हाला शरण आलेलं आहे. भगवंताचं वर्णन करत असताना परमात्म्याचं अनेक अंगानं साधू संतानं वर्णन केलेलं आहे, चतुरातू शिरोमणी गुणलावण्याची खाणी मुकुट सकळामणी धन्य तुची विठोबा. भगवंताकडे चातुर्य आहे, चतुरातला तो शिरोमणी, चतुरातला शिरोमणी. अहो एवढे ते वरदान दिले त्या ब्रह्मदेवानं, कुणाला हिरण्यकश्यपू, कारण हिरण्यकश्यपूला ब्रह्मदेव प्रसन्न झाले, माग म्हणले काय मागायचं, तर हिरण्यकश्यपूनं सांगितलं की मला मरण नको, तर ब्रह्मदेवानं सांगितलं तेवढं सोडून काही पण माग, कारण मीच मर काय तुला अमर कस काय करणार, माझ्यासुद्धा आयुष्याला माप लागलेलं आहे. ब्रह्मभुवना लोका हो, ब्रह्मदेवाच्या सुद्धा आयुष्याला काय लागलेलं आहे, माप लागलेलं, अमर मी तुला करू शकत नाही तेवढं सोडून तू काही पण माग. मग त्यानं एवढी मोठी यादी दिली, रात्री मरण नको, दिवसा नको, घरात नको, बाहेर नको, वर नको, खाली नको, शस्त्रापासून नको, अस्त्रापासून नको, सजीवापासून नको, निर्जीवापासून नको, तरी पण सगळ्या गोष्टीला ब्रह्मदेव म्हणले तथास्तू तथास्तू तथास्तू. ब्रह्मदेवाला माहीत होतं की माझा बाप एवढा चतुर आहे, याचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही. मग भगवंताने तो नृसिंह अवतार घेतला आणि त्याला उंबरठ्यात अर्ध धरलं, अर्ध पाय, आणि त्याला सगळे प्रश्नाचे उत्तर विचारून घेतले. बोल तू घरात आहे का बाहेर, तो म्हणला तर मला घरात मरण नको बाहेर नको, तो म्हणला मध्येच,
तू म्हणला मला खाली नको वर नको, खाली एका वर आहे म्हणलं, मध्येच आहे मांडीवरच असं सांगितलं. तू म्हणला रात्र नाही दिवस नाही, बरोबर रात्री म्हणता येईन दिवस म्हणून असं संध्याकाळी त्याला धरलं आणि सगळीची सगळी यादी त्याच्या कुटुंबामधून. तू म्हणला ना सजीवापासून नको निर्जीवापासून नको, तर त्याला नखानं फाडलं. हे नखाला सजीव म्हणता येईन निर्जीव म्हणता येईन, कारण याला जर सजीव म्हणतात तर तुकडे केले तर दुखत नाही हो, आणि निर्जीव म्हणा तर वाढ चालू आहे, त्याची वाढ चालू आहे, पण त्याला नखाने फाडलं हिरण्यकश्यपूला. असा भगवान काय आहे, चतुर आहे. एवढी सगळी सृष्टीची निर्मिती सगळी चतुराईने केलेली हो. कसे कसे लोक आहेत महाराज, एका माणसासारखा दुसरा माणूस नाही, किती चातुर्यता आहे. पाहायला घेतलं स्त्री पुरुष दोनच आहे ना, ब्रँड किती आहेत, दोनच दोनच ब्रँड, दोनच शिक्के, एक स्त्री आणि पुरुष. पण स्त्री एकासारखी दुसरी स्त्री नाही आणि एका माणसासारखा दुसरा माणूस, किती चातुर्य आहे, अजिबात गोष्ट आहे. जर सारखे वारखे असते तर कोणी कोणाच्या घरात घुसलं असतं, काय मेळ लागला असता, कोणाचा काही ताळमेळ लागला असता, एकदम सेंट पर सेंदर असते तर किती भगवंताची चातुर्य, किती चातुर्य, आश्चर्यकारक गोष्ट आहे. नाही प्रत्येकाच्या आवाजात भिन्नता आहे, एकासारखा दुसरा आवाज. अहो एका कुटुंबातले तुम्ही 10 माणसं असू द्या, सासूचा आवाज वेगळा, सुनेचा आवाज वेगळा, लेकीचा आवाज वेगळा, पोराचा आवाज वेगळा, सगळे वेगवेगळे आवाज, एकासारखा दुसरा आवाज नाही. कोण बोलू राहिलं हे बाहेरच्या बसलेल्या माणसांकडं, बैठकीत एखादं बसले असलं ना, आत कोण बोलू राहिलं मोठ्या मोठ्याने, लगेच इकडं बोल. आतल्या गोष्टी सगळ्या आवाजाने कळतात, हे अमक्याचा आवाज आहे, हे तमक्याचा आवाज. इथं माईकवर कोण विना घेऊन बाहेर आम्हाला बाहेर करतं, पण ज्याचे त्याचे काय आहेत आवाज भिन्न भिन्न आहेत, हे सगळं माणसाला कळतं. किती चातुर्य, आश्चर्यकारक आहे की नाही. म्हणून भगवान अत्यंत चतुर आहे. चतुरातु शिरोमणी, गुणवान आहे, गुण लावण्याची खाणी. अनंत गुण आहेत भगवंताकडे, अनंत गुण आहेत. काही एक आहे का दोन आहे, खूप गुण आहे. म्हणून षडगुण ऐश्वर संपन्न म्हणतात भगवंताला, प्रामुख्यानं सांगतात. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुणवर्य वसती जे. यश श्री औदार्य भगवंतासारखं औदार्य दुसऱ्याकडे नाही, कारण काही माणसं उदार आहेत पण काही अशा वैराला देणारे नाहीत, पण भगवंतानं वैराला सुद्धा दिलेलं आहे. जी विषपाजायला पुतना आली तिलासुद्धा सायुज्य मोक्ष देईल. विषपाजू आली पुतना तिशी सायुज्य मोक्ष देणे रया, अहो बकियम स्तनकाल कूटम जिघां सया पाद यदप्य साधी लेभे गतिम धातृचितां ततोन्यं कंवा दयालुं शरणं व्रजेम. तू आज सनकादिकाची निमाने सायुज्य सौरसुदिधला पुतने जे विषाचे निस्तनपाने मारू आली. असा भगवान औदार्य, भगवंताचं औदार्य फार वेगळं. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देतान म्हणशी पात्रापात्र ते कैवल्य असे पवित्र. वैरी आहे ती झाले, शिव्या देणाऱ्या शिशुपाळालाही भगवंताने आपल्यामध्ये मिळून घेतलं. नाही तर आपल्याला कोणी शिव्या दिल्यावर आपण त्याच्याशी कसं वागू विचार का. पण भगवान फार औदार्य आहे, परमात्मा त्या ठिकाणी, त्याच्याकडे हे सगळे गुण आहे. यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुणवर्य वसती ते इथं. म्हणून गुण लावण्याची खाणी भगवान अत्यंत सुंदर आहेत, खूप सुंदर आहे. की भगवंताला पाहिल्यानंतर वैराला सुद्धा समाधी लागावे. खरं दूषणाला कुदूषणाने प्रभू रामचंद्राला पाहिलं तर तो आपल्या भावाला म्हणायला लागला की बंधो देखी नाही अशी सुंदरताई. रामायणामध्ये वर्णन आहे की बंधू मी आत्तापर्यंत बरेच माणसं बघितले पण असं सुंदरता कुठं पाहिली नाही. असं भगवंताचं सौंदर्य. म्हणून सगळंच आहे, गुण लावण्याची खाणी मुकुट सकळामणी धन्य तुची विठोबा. सर्वगुण संपन्न सर्वसमर्थ सर्वज्ञ सर्वशक्तिमान जगाचा चालक मालक पालक असलेला भगवान असल्यामुळं तुकोबाराय म्हणतात ऐसा न देखे मी कोणी दुदाती त्रिभुवनी. मी त्रिभुवनात तुमच्यासारखं कोणालाच पाहिलेलं नाही आहे, म्हणून मी तुमच्या शरण आलेलो आहे. विठोबा रखुमान.
तुझ विन को ना शरण जाऊ नारायणा, ऐसा न देखे मी कोणी तुझाती ही त्रिभुवनी। पाहिले पुराणे धांडोळीले दरुशने, तुका म्हणे ठाई जडून ठेलो तुझ्या पायी। दोन कडव्याचा भाव आपण सांगितलेला आहे की त्रिभुवनामध्ये तुमच्यासारखं कोणीच नसल्यामुळे हे नारायणा मी तुला शरण आलेलो आहे असं भगवान तुकोबा या ठिकाणी सांगतायत। आणि मी शरण काही असं आलो नाही, मी अनेक ग्रंथाचा अभ्यास केला म्हणजे ज्ञान। शरणागती कशी आहे? ज्ञानाने। मी तुम्हाला सगळ्या अंगाने जाणलेलं आहे, मला तुमच्याविषयी ज्ञान आहे। आणि का? तर मी सगळे ग्रंथ बघितलेले, पाहिली पुराणे धांडोळीली दरुशने, मी सगळ्या पुराणाचा अभ्यास केलेला आहे। प्रमुख प्रामुख्यानं पुराण किती आहेत? 18। मग उपपुराणं खूप आहेत, उपपुराण वेगळे, पुराण वेगळे। जसं सरपंच आणि उपसरपंच, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, हे जसं असतं ना त्याप्रमाणे। तर उपपुराण खूप आहेत, पण प्रामुख्यानं किती पुराण? 18 पुराण। मत्स्यपुराण, मार्कंडेय पुराण, मत्स्यपुराण आहे की नाही? मद्वयम भद्वयम भविष्यपुराण, भागवत पुराण आहे की नाही? ब्रह्मपुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्मांड पुराण, विष्णुपुराण, वायुपुराण, वराहपुराण, वामन पुराण, नारद पुराण, लिंगपुराण, पद्मपुराण, अग्निपुराण, कुर्मपुराण, स्कंदपुराण, गरुडपुराण, किती झाले? 18 आहे की नाही? अशी एवढे 18 पुराण। आणि 18 पुराणामध्ये मी सगळं पाहिलेलं आहे, म्हणजे सगळ्या पुराणाचा अभ्यास। जगद्गुरु तुकोबारा अभ्यास खूप करावा लागतो बरं। आमचे भाऊ नेहमी सांगायचे, आमचे वडील नेहमी सांगायचे, माणसाजवळ जर टोपलं भर असलं ना तर चिमूट भर जात आहे। म्हणजे कीर्तनकार असो प्रवचनकार असो, त्याच्याकडं खूप भांडवल असलं तर त्याला थोडं देत आहे, आणि त्याच्याकडं का थोडं असलं का ते बी विसरून जातं टायमर, ते पण ध्यानात येत नाही, अशी कंडिशन होऊन जाते। म्हणजे खूप करावं लागतं, त्याला थोडंफार आपल्याला त्याच्यातून आठवतं, आणि जर कमी असलं तर मग ते असं वाटतं काय होईन काय नाही, काय होईन काय नाही असं होतं, अशी स्थिती होती। ते आमच्या गावकडे कीर्तन झालं होतं, ते नेमके आमचे वडील ते समोर येऊन बसले, ते इथं आवडावडा घाबरलं, ते महाराज त्यांना पाहून घाबरून गेलं। त्याला नामसंकीर्तन करा म्हणता येईन, ते म्हणायचं प्रत्येकानं नाममरण करा असं म्हणणं, प्रत्येकाकडून नाममरण घडलं पाहिजे। ते एकजण म्हणला नामस्मरण म्हणा, नामस्मरण म्हणा, हा तेच म्हणू राहिलो म्हणजे तेच नाममरण। आणि मग इकडून घामपुसू राहिला, तिकडून घामपुसू राहिला, रुमाल बिमाल काढला, मग पार्शर्ट काढायची तयारी। आणि मागून मग कबूल केलं, म्हणले मी बोललो असतो पण आता काय झालं, म्हणले भक्तराज बाबा येऊन बसले, मला काही कळालंच म्हणे, आधीच माझ्याकडे भांडवल कमी, आधीच माझ्याकडे भांडवल कमी, मग ते सगळं जे सगळं माझं जेवढं मी ठरून आलो होतो ना ते सगळं जिकडे तिकडे झालं, डिलीट झालं, काहीच डोक्यात राहिलं नाही म्हणजे माझं, अशी स्थिती होऊन जाते। म्हणून या सगळ्या पुराणादिकांचा अनेक ग्रंथांचा अभ्यास करावा लागतो, आणि तो अभ्यास या वयापासून लागतो, लहानपणापासून। हो, नंतर मग लग्न बिग्न झालं डोकं काम नाही करत माणसं, अर्ध जोडं डोकं तर तिकडे जातं। हो, घरचे असे म्हणले आणि घरचे तसे म्हणले, ते असे ताण राहतात माणसात,
की त्यांचे काम करावं लागते, असं कुठं चालतं का? लहानपणामध्ये कोरी पाठी असते, दन 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 पाठ होतो, अनेक गोष्टी पाठ होऊन जातात. म्हणून लहानपणामध्ये पाठांतर केलं, पुन्हा ते विसरत बी नाही. लहानपणातलं माणूस विसरत नाही. म्हणून पुराणादिकांचा तुकोबारांनी खूप अभ्यास केला होता. एकनाथी भागवताचे तुकोबारांनी 1000 पारण केले, 18,838 ओव्या आहेत. एवढा मोठा ग्रंथ नाथ भागवत, ते नाथ तुकोबारांनी 1000 पारण केले. आपण इथे केलं होतं मंदिरात एकदा. मंदिरामध्ये नाथ भागवताचं पारायण कधी केलं? एकदा. 6 ते 7 घंट्याची बैठक राहायची, 2-2 घंट्याने आपण सुट्टी द्यायची. त्याच्यात तर काही जण म्हणायचे, महाराज उरलेलं घरी वाचू का? नाही, तुमची परवानगी असली तर. म्हणलं बसलंच का म्हणून. असं जर एक एक जण जर सोडून गेलं तर मी तरी कोर्तक धरणार. ते एवढा मोठा ग्रंथ एकदा पारायण केलं, त्याच्यानंतर कोणाच्या तोंडातून शब्द निघाला नाही की महाराज भागवताचं पारायण करायचं. कोणीच म्हणलं नाही की एकनाथी भागवताचं आपण पारण करून. अशी कंडिशन आहे. त्याच्यात ना तुकोबारायचा केवढा मोठा अभ्यास होतो. एवढे मोठे सगळे पुराणाचा धांडोळा घेतला. पाहिले पुराणे, 18 पुराणाचा अभ्यास होता. धांडोळीने दर्शने, न्यायशास्त्र, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, पतंजली, सांख्यशास्त्र हे सगळे महाराजांनी पाहिलं. 12 दर्शनकार काय म्हणतात, त्याच्यामध्ये 6 आस्तिक का नास्तिक दर्शनकार काय म्हणतात, सगळ्यांचा महाराजांचा अभ्यास होतो. आणि सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून म्हणतात देवा. या सगळ्याचा अभ्यास करून मी म्हणतो की तुमच्याशिवाय त्रिभुवनात कोणी नाही की ज्यांना आपण शरण जावं. भगवंताची तुमचीच शरणागती करणं योग्य आहे, तरच आमचं कल्याण होईल, अन्यथा कल्याण होणार नाही. म्हणून पाहिली पुराणे धांडोळीली दर्शने, तुका म्हणे ठाई जडोनी ठेलो. थांबल्यावर थोडं वाजून जा, कारण कसं राहत आहे, स्वर कानावर नाही पडला ना. तुका म्हणे ठाई जडोनी ठेलो तुझ्या पायी. तुकोबाराय म्हणतात की मी देवा तुमच्या चरणारविंदी जडून ठेव. जडणं कशाला म्हणतात? वीट आहे, वीट आणि सिमेंट वगैरे कालवलेलं आहे, वाळू सिमेंट. आणि ते जोपर्यंत एकमेकाजवळ येत नाही तोपर्यंत ती कधी बी इकडे तिकडे फिरवता येते. पण एकदा सिमेंट काँक्रीट झालं, जसं आता इथे त्या ठिकाणी जे लावलेले ग्रेनाइट वगैरे, ते अगोदर जर त्याला काही लावले नसलं तर इकडे तिकडे फिरवता येतं. पण ते एकदा जडून गेलं म्हणजे एकरूप झालं, त्याला जडून म्हणतात. जडोनी ठेलो तुझे पाय. जसं रुक्मिणी माता म्हणते कृष्ण भगवान कृष्ण परमात्म्याला, रुक्मिणी मातेनं पत्र दिलं होतं 7 श्लोकामध्ये की मी तुमच्याशिवाय दुसऱ्याला वरणार नाही, असं पत्र होतं. की नारद महर्षींच्या मुखातून मी तुमचं चरित्र ऐकलेलं आहे आणि माझं तुमच्यावर प्रेम बसलेलं आहे, मी आता दुसऱ्याला वरणार नाही. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शुण्वतांते निर्विश्य कर्ण विवर एर हर तोंग तापम
रूपं दृशां दृशिमतामखिलार्थलाभं त्वय्यच्युता विशति चित्तम पत्रपम मे श्रुत्वा गुणान भुवन सुंदर सुनमतांति। हे त्रिभुवन सुंदर परमात्मन, मी तुमचे गुणानुवाद या कानान ऐकले, माझे त्रिविद ताप शमन झाले, शांती प्राप्त झाली। धर्मार्थ काम मोक्ष प्रदान करणारे तुमचं हे चरित्र आहे, हे नारद महर्षींच्या मुखातून मी ऐकलं आणि मी निश्चय केला की वरील तर तुम्हालाच वरील। का त्वा मुकुंद महती कुलशील रूप विद्यावयो द्रविण धाम भिरात्मतुल्यम धीरापतिम कुलवतीन वृणीत कन्या काले नृसिंह नरलोक मनोभिरामम। विद्या वयो द्रविण धाम भिरात्मतुल्यम, सर्वांगाने तुम्ही श्रेष्ठ आहात। विद्या काय, ऐश्वर्य काय, सौंदर्य काय, सगळ्याच अंगाने तुम्ही श्रेष्ठ आहात। आणि मग निश्चय ज्याला जडूनही ठेलो म्हणतात, ती शेवटचं श्लोक आहे त्या पत्रातला, ते 7 श्लोक आहे रुक्मिणीचं प्रेमपत्र आहे। पण ते रोज वाचण्यासारखं आहे, बरं, रोज वाचण्यासारखं आहे, इतकं सुंदर आहे ते। मी तर म्हणतो महिला मंडळीने जरूर पाठ करायला पाहिजे ते 7 श्लोक, रोज नित्यानं आपल्या नियमात म्हणायला पाहिजे, इतके गोड श्लोक आहे ते। शेवटचं श्लोक सांगतो तुम्हाला, यशांग्री पंकज स्नपनम महात्म्यम, अशा प्रकारचे ते रुक्मिणी म्हणते की वांछन तुमापती मीरात्मतमोपहत्यै यरंबुजाक्षण लभेय भवत प्रसादम जह्यामसुन व्रतकुशान छत जन्म भिष्यात। ते शेवटचे श्लोक, यशांग्री पंकज, त्या ठिकाणी हे जे तुमचे चरणरज आहे, हे भगवान महादेव याची सेवा करतात। आणि मी असा निश्चय केलेला आहे की तुमची सेवा करीन, नाही जर तुमचे चरण मला मिळाले तर मी व्रतानं माझं शरीर त्या ठिकाणी सुकून टाकेल, हे शरीर ठेवणार नाही, व्रत करील, कडक व्रत करील, सुकून टाकील, मरून जाईल, एक जन्म घेईल, 10 जन्म घेईल, कोटी जन्म घेईल, पण तुमचीच सेवा। यर्यंबुजाक्षण लभेय भवत प्रसादम, जोपर्यंत तुमचा प्रसाद मला मिळत नाही, जोपर्यंत तुमची कृपा होत नाही, तोपर्यंत मी हे सगळं करत राहणार, कारण माझं चित्त ते तुमच्या चरणरिंदीत जडून गेलेलं आहे। पण तुका म्हणे ठाई जडोनी ठेलो तुझ्या पायी, ऐसा न देखे मी कोणी तुझा त्रिही त्रिभुवनी। ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर आपलं सुंदरकांडचं पारायण किती 30 तारखेला आहे ना, पौर्णिमा, पौर्णिमा 30 पण 31 पण आहे का? ते राखी पौर्णिमा कधीच करणार आहे, राखी पौर्णिमा कधीच साजरी करणार तुम्ही? कारण राखी पौर्णिमेला महिला मंडळी गुंतलेल्या असतात ना, मग आपलं 31 ठेवायचं, 31 तारखेला वेळ सकाळी 31 तारखेला, म्हणजे राखी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी 31 तारखेला सकाळी 6 आमच्या राहत्या घरी सुंदरकांडचं पारायण होणार आहे। त्याच्यानंतर 6/9 ही काय आहे, कृष्णाष्टमी, कृष्णाष्टमीच्या दिवशी इथं कीर्तन होणार आहे, त्या कीर्तनाची वेळ राहील 10-12, कारण 12 कृष्णजन्म आहे, 10-12 पाळणा वगैरे सजवल्या जातो, तर ते कीर्तन होणार आहे। त्याच्यानंतर मग एकादशी येणार आहे, म्हणून ते आज जाहीर कर। पण मग माणसाला वाटतो बघ कसं काय कीर्तन आपलं दरवर्षी होत, गोकुळाष्टमीनिमित्त कीर्तन होणार आहे आणि ते 31 तारखेला ते पारण, एवढं 2 गोष्टी या ठिकाणी सांगितल्या। कोणी एकादशी कोणी घेतलेली गई, एकादशी कोणाकडं आहे का? नाही ना, ठीक आहे। तरी न्यूनते पुरते प्रभू तुमचे नि केले
हे धर्म कीर्तन सिद्धी गेले हेथ माझे जीवरले पायक पण विठ्ठल जय जय बोल।